राजू यादव जो कोयला ट्रांसपोर्ट एंड ट्रक ड्राइवर्स एसोसिएशन के 45 वर्षीय अध्यक्ष है, जो राजूरा के व्यस्त नाका नंबर 3 में मयूर हेयर सैलून में कटिंग कर रहे थे। आरोपी ने मात्र 2 घंटे में गोली मारकर हत्या कर दी। पुलिस ने गिरफ्तारी करने में कामयाबी हासिल की है। आरोपियों की पहचान क्रमशः चंदन सीता प्रसाद सिंह उम्र 30 साल जवाहर नगर निवासी, सत्येंद्र कुमार परमहंस सिंह उम्र 28 साल हनुमान नगर निवासी रामपुर के रूप में की गई। आरोपियों द्वारा प्रयुक्त दोपहिया वाहन और एक पिस्तौल जब्त किया गया। यह हादसा 31 जनवरी को शाम करीब 6:30 बजे हलचल चौक में एक सैलून की दुकान पर हुआ था। शहर में उथल पुथल की स्थिति थी, जिसके कारण पुलिस ने मौके पर पहुंचकर आरोपी को सिर्फ 2 घंटे में गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। पुलिस अधीक्षक अरविंद सालवे, राजूरा के उप विभागीय पुलिस अधिकारी राज सिंह पवार, पुलिस निरीक्षक चंद्रशेखर बहादुर, पुलिस निरीक्षक के सहायक निरीक्षक प्रशांत साखरे, सब इंस्पेक्टर चेतन टिम्बून, संपतक पुलिपक श्रीकांत चन्ने सहित अन्य के खिलाफ कार्रवाई की जा रही है। घटना के बारे में जानकारी देते हुए पुलिस निरीक्षक चंद्रशेखर बहादुर ने कहा कि प्रथम दृष्टता हत्या का संदेह सस्ती राजूरा बल्लारपुर में एक कोयला व्यापार और संबंधित विभाग के कारण हुआ है। आरोपी और मृतक के बीच विवाद था। पुलिस निरीक्षक चंद्रशेखर बहादुर इस बारे में अधिक जानकारी दे रहे हैं। देशी प्रकारचीच बंदूक आहे आणि ती 9 mm पिस्टल सारखी तयार करण्यात आलेली आहे आणि त्याच्यातून 4 गोळ्या फायर झाल्याची आपल्याला माहिती मिळाली आहे आणि 4 खाली राऊंड सुद्धा आपण घटनास्थळावरून जप्त केलेले आहे। आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, ती कुठून आणि कशी हे सांगणं सद्यस्थितीत योग्य होणार नाही, परंतु आरोपी अटक झालेले आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे। आता त्या संदर्भात अजूनपर्यंत निश्चित अशी माहिती नाही आहे आणि त्याच्या बाबत आपण हे करू शकत नाही, कारण की एक्झॅक्ट फायर झाला नाही झाला काय झालं हे आता आपण पुढील तपासामध्ये निष्पन्न करू। कालची जी घटना झालेली आहे त्याच्यामध्ये राजू रामसूरज यादव जे आहे यांच्यावर अग्निशस्त्राचा वापर करून त्यांची सलूनमध्ये हत्या करण्यात आलेली आहे। यातील आरोपी जे आहे ते निष्पन्न झाले असून आरोपी जो आहे एक ठाकूर आहे आणि एक सत्येंद्र सिंग आहे, चंदन सिंग ठाकूर आणि सत्येंद्र सिंग त्या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे आणि अग्निशस्त्र पण त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेलं आहे। आणि या घटनेमध्ये जे आहे आरोपी आणि मृतक हे कोळशाचे व्यवसायी आहे, त्यांच्याकडे परमिट वगैरे असल्याची माहिती मिळत आहे आणि त्या व्यवसायाच्या याच्यातूनच की आपल्याला जास्त चांगला व्यवसाय मिळावा त्या दृष्टिकोनातून यांचा आपसात एकदा वादही झाला होता, त्या वादावरून त्यांचं ही घटना घडलेली आहे। सद्यस्थितीत प्राथमिक स्वरूपामध्ये हा तपास आहे, जसजसा तपास पुढे जाईल त्या अनुषंगाने मग तपासामध्ये आणखी काय निष्पन्न होते त्यावरून मग पुढचा निर्णय घेता येईल। याबाबत असं आहे की आता हा हे जे प्रकरण आहे WCLचं आहे आणि त्या अनुषंगाने WCLचे पदाधिकारी यांच्यासोबत सुद्धा चर्चा करून आणि त्यांच्यासोबत मीटिंग घेऊन त्या एरियामध्ये काय प्रकार सुरू आहे त्याबाबत माहिती घेऊन पुढची कारवाई करण्यात येते। BCN न्यूज के लिए राजूरा चंद्रपूर से कृष्ण कुमार की रिपोर्ट।